आपण चौवीस काम वाढवलं पाहिजे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम वाढवूया, गत्यंतर नाही त्याशिवाय. अरे काय झालं बाळा रडायला? हा माझा छोटा भाऊ आहे, त्याला तहान भूक लागलेली आहे. मला पाणी पाहिजे. आम्हाला विहिरीवर जाऊन देत नाहीत. आपण यांना पाणवठ्यावर घेऊन जाऊ, पाणी पाजूया. चल बाळा. अण्णा हे काय तुम्ही करताय? शिव शिव शिव. अण्णा तुम्ही हे पाप करताय, शुद्र लोकांना पाणवठे आणताय, तुम्ही खूप मोठे पाप करताय. हे तुम्ही करताय हे बरोबर नाहीये. अण्णा तुम्ही चुकीचं केलंय, चुकीचं वागताय अण्णा, हे बरोबर नाही. माणुसकीपेक्षा कोणताही मोठा धर्म नाही आणि तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आपल्या चळवळीतील खेळी विषयी ब्रिटिशांना बिलकुल कळता कामा नये. खरंच ते समजलं नाही. बरोबर निघूयात, खूपच उशीर झाला आहे, घरची वाट बघत असतील. आणि आजची सभा खूपच छान झाली, उद्या सकाळी भेटूयात. राम राम. राम राम. तुमचं अजिबातच भाऊराव आमच्याकडे लक्ष नाही. ते काय आता लहान नाहीत, चळवळीच्या कामात भाग घेणार त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, पण त्यांनी संसारात पण लक्ष द्यायला पाहिजे. हो बघितलंय त्यांच्या नोकरीचं, बोलतो मी त्यांच्याशी. लक्ष्मीबाई, अहो लक्ष्मीबाई. काय झालंय का? काही नाही हो. तुमचा चेहरा उतरलाय, कोणी काय बोललं का तुम्हाला? काही नाही हो. जेवायला वाढू का? विषय बदलून वेळ मारून येण्याचं बारीक कसं जमत बघा तुम्हाला. एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन सर्वस्वी साथ देणे यालाच संसार म्हणतात. सांगा बरं काय झालंय? आधी जेवूया. बर. आबा जेवायला या. तुम्ही जेवण करून घ्या, माझं एवढं काम झाल्यानंतर मी बसीन. हाय का कोण घरात? हाय की, या ना माधवराव. राम राम. राम राम. राम राम. जेवायला या. जेवा. जेवण केले. काय चाललंय? चाललंय किताब चाललेलं आहे. बारा महिन्याचा. काय चाललंय भाऊराव? नोकरी करतात का धंदा करतात? नाही काय करत नाहीत ते, अजून त्यांचं काय ठरलेलं नाही. आमचे चिरंजीव चळवळीमध्ये आहेत, त्यांची चळवळ चाललेली आहे, त्या चळवळीतनं त्यांना नोकरी पाहण्यास किंवा हे बघा पाहण्यास त्यांना वेळ मिळतो. अण्णा एवढ्या तडे कुठून निघालाय? माहित नाही. माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे आता बस जाईन, काही ना काहीतरी काम धंद्याचं बघीन आणि मगच परत येईन. काळजी घे, घरी काय हवं नको ते बघ, येतो मी. बाळा काय चोरी केलीस? काय करणार साहेब, भूक लागलेली, खायला पैसे नव्हते. तर काय चोरी करतोय? त्याला तुम्ही आमच्या हवाले करा. बस बस, यावेळेला त्याला माफ करून द्या,
तुमचे पैसे परत देईल तो. पैसे देतो बाबळा माफी मागेंची परत. माफ करा परत मी तो की करणार. हां परत चोरी करू नको. चोरी नाही करायची बाबा. भूक लागली तुला? नोकरी करणं तर मला जमणारच नाही, पण काहीतरी केलं पाहिजे. समाजात राहतो आपण, आपलं काहीतरी देणं लागतं. आपण सत्यशोधक आहोत, देशसेवा हेच आपले कर्तव्य आहे. पण नक्की करू. छोटा भाऊ आहे, त्याला तहान भूक लागलेली आहे. मला पाणी पाहिजे. आम्हाला विहिरीवर जाऊन देत नाही. काय करणार साहेब, भूक लागलेली, खायला पैसे नव्हते. समाजातील जातीयता उच्च निच्च भेद संपायला पाहिजे. लोकांना स्वातंत्र्याचं महत्त्व समजलं पाहिजे. चोरी दरोडे हे बंद व्हायला पाहिजे. अन्याया विरुद्ध जिथं मोठी हो त्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. आपण शिकवणी घ्यायला सुरुवात केली तर आपण एक चांगला माणूस बनू शकतो. शिक्षण माणसाला स्वावलंबी बनवतो. युद्धभूमीतून रक्त चंदन देऊन याव तू, याव तू, याव बंधन तोडीत याव तू, याव तू, याव बंधन तोडीत याव. Thank you.